कोयना वसाहत मधील भाजी विक्रेत्यांचा अतिरेक, कोयना वसाहत साठी धरतोय मारक। कोयना वसाहत मध्ये 70 च्या वर ऍक्टिव्ह रुग्ण, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन। सुशिक्षित आडाण्यांची भाजी खरेदीसाठी गर्दी। जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला आहे। यामध्ये किराणा, भाजीपाला, फळे, मटण, मासे, बेकरी हे बंद ठेवून घरपोच सेवा देण्याची सवलत त्यांना देण्यात आली आहे। या सर्व नियमांना धाब्यावर बसवून कोयना वसाहतमध्ये चक्क भाजी मंडई बसली। विशेष म्हणजे लॉकडाऊन असताना, संचारबंदी असताना त्याचे उल्लंघन करून कोयना वसाहतमधील सुशिक्षित अडाणी नागरिकांनी या ठिकाणी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती। या भाजी व्यापाऱ्यांचा आणि नागरिकांचा गर्दीमुळे कोयना वसाहतमध्ये कोरोना बाधितांचा कहर झाला असून सध्या 70 वर बाधित रुग्ण कोयना वसाहतमध्ये आहे। विशेष म्हणजे या भाजीवाल्यांमध्ये शेतकरी कमी, व्यापारी जास्त असे असून सदर भाजी व्यापाऱ्यांना कोयना वसाहत ग्रामपंचायत कर्मचारी सांगण्यात गेले तर त्यांच्यावर आरेरावी करून त्यांच्याशी उद्धट वर्तन केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। याबरोबरच कोयना वसाहतमध्ये इतर ठिकाणीही भाजीवाल्यांचा मोठा वावर असून ठिकठिकाणी गर्दी करून हे भाजी विक्रेते भाजी विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे। आम्हाला कोणीही काही करू शकत नाही अशा आविर्भावात हे भाजीवाले आपले वर्तन करत असतात। याचा अनुभव ग्रामपंचायत कोयना वसाहत कर्मचारी तसेच नागरिकांनाही येत आहे। पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेत कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता कोयना वसाहत नागरिकांमधून होत आहे। पाहूया काय करतात पोलीस ते। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड़।